टॅक्सी रिक्षा व्यवसाय म्हणजे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा. परंतु लॉकडाऊनचं संकट आणि सरकारी उदासीनतेमुळे हा कणा मोडकळीला आलाय. गेल्या 3 महिन्यांपासून ठप्प झालेला व्यवसाय, नियमांच्या नावाखाली पोलिसांकडून होणारी दंडेलशाही आणि शून्य सरकारी मदत यामुळे हातावर पोट असणारे टॅक्सी रिक्षा चालक मेटाकुटीला आले. आता आम्ही सध्या दादर स्टेशन ते केम टाटा हॉस्पिटल इथे शेरी टॅक्सी चालवतो. पण आता सध्या अशी परिस्थिती आहे की लॉकडाऊनमुळे ट्रेन सर्वसामान्याने बंद असल्यामुळे ते आमच्यासाठी धंदा तर पूर्ण ठप्प झालेला आहे. त्याच्यामुळे आता सध्या असं झालं आहे की घर चालवणं म्हणजे खूप जिकरीचं झालेलं आहे. जे काय थोडेफार बचत होते किंवा काय होते ती तर समजा 2 महिन्यामध्ये सरसकट संपून गेलेलं आहे. जे काय बँक बॅलन्स होता, जे काय होतं, ते सगळं आता नील झालेलं आहे. प्रश्न पडतो आता की बाबा पुढे आता कसं होणार. जरी समजा हे लॉकडाऊन उद्या 1-2 महिन्यात उठलं तरी हा धंद्याचा जम बसायला जो काही कालावधी जाणार आहे त्याच्यामध्ये आता जी होणारी उपासमार आहे किंवा आता जे अंगावर होणारं कर्ज आहे याची परतफेड किंवा हे कसं नियोजन करायचं ह्याचं फार मोठं टेन्शन या निमित्ताने आलेलं आहे आम्हाला. सरकारने लॉकडाऊन केल्यापासून गेले 3 महिने आमचे प्रचंड हाल झालेले आहेत. घरामध्ये एकटा कमवतो मी जर बाहेर पडणार नाही तर घर चालणार कसं. सरकार आम्हाला पण बाहेर पडायला देत नाही. तुम्ही बाहेर पडू नका, घरातच राहा, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे. ठीक आहे, आम्हाला बी कळतं की त्याचा रोग वाढलेला आहे, पण पोटाचं काय, आमचं पोट चालणार कसं. सरकार काही मदत करणार तर आम्ही घरा बसणार ना. आम्हाला काहीतरी आर्थिक मदत करा तर आम्ही घरा बसू, आम्ही सरकारी नियमाचे पालन करू. हा, आम्हाला तुम्ही परमिट दिले, व्याज दिले, मग आम्ही त्या तुमच्या कायद्यानुसार आम्ही गाडी काढले पण तयार आहेत. मग आम्हाला तिथे परमिशन, तुम्ही परवानगी द्या, आम्हाला काहीतरी आमची मदत करा. लॉकडाऊनला साधारणतः 3 महिन्यापेक्षा जास्त उलटून गेलेली आहे आणि या कालावधीमध्ये ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. आजही ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालवायला परवानगी नाही आणि अशामध्ये ऑटोरिक्षा चालक मालक आणि टॅक्सी चालक मालक ह्यांनी यांचं कुटुंब कसं चालवायचं हा फार मोठा प्रश्न आहे. कारण गेले 3-3.5 महिन्यांहून अधिक यांना 1 रुपयाचं उत्पन्न नाही, सरकारकडनं कुठलीही मदत केली गेलेली नाही. जे नगरसेवक आमदार आहेत किंवा आमचे युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप न करता ज्यावेळेस गाडी लागेल त्यावेळेस फोन केले. आम्ही गाड्या पुरवलेल्या आहेत इलेक्शनला वगैरे सगळ्या कामात आम्ही सहकार्य करत असतो आणि ह्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोणी एक विचारलं सुद्धा नाही, कोणी फोन केला नाही. ह्या परिस्थिती चिंताजनक बाब आहे ही. ना मोदी सरकार बघत आहे, लक्ष देत आहे, ना उद्धव ठाकरे सरकार बघत आहे. रिक्षावाल्यांचं कोणी वाली नाही आहे. खाली बोलतात आम्ही करू. अरे पण करू कधी करू, का मेल्यानंतर आम्ही करू की रिक्षा हे झाल्यानंतर करू, बोला ना, सांगा ना. रिक्षा युनियनकडून सुद्धा आम्हाला काही मदत नाही झालेली आहे. सातत्याने पाठपुरावा सरकारबरोबर करत आलेला आहोत. एप्रिलच्या महिन्यामध्ये आम्ही सरकारला निवेदन दिलं, माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं होतं की तुम्ही या रिक्षाचालक टॅक्सी चालक यांना दरमहा लॉकडाऊन जोपर्यंत चालेल तोपर्यंत दरमहा 10,000 रुपये यांना तुम्ही सरकारकडनं दिलं पाहिजे, जेणेकरून तो त्याचं कुटुंब चालू शकेल. कारण हा रिक्षाचालक मालक हा सरकारला टॅक्स भरतो, परमिटसाठी पैसे भरतो, सरकारने दिलेल्या नियमाप्रमाणे गाड्या चालवतो आणि हे सर्व करत असताना ज्या वेळेला सरकारनेच दिलेले आदेश आहेत की लॉकडाऊनमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवू नये अशा वेळेला त्याचं कुटुंब जगवण्याची पूर्ण जबाबदारी हे महाराष्ट्र राज्य सरकारवर आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आज गव्हर्नमेंटने ओला उबेरला जी परमिशन दिली ती का म्हणून दिली आणि टॅक्सीवाल्यांनी कोणता गुन्हा केला होता तर टॅक्सीवाल्यांना परमिशन भेटत नाही. टॅक्सीवाल्याला आज पकडलं जातं आणि GR मागितला जातो. गाडी पकडल्यानंतर समोरचा पोलीसवाले किंवा साहेब लोक काय म्हणतात, पहिला जो जुना फाईन आहे पेंडिंग तो भर. आजचा हा काळ किंवा माहोल म्हणतात तो राहिलेला नाही. पहिला फाईन भरायचा आणि गाडी सोडवायची. माणूस गाडी सोडवण्यासाठी इकडे इकडे मित्रांकडे भीक मागतो आणि फाईन भरून तो गाडी घरी घेऊन येतो. ह्या गोष्टी कितपत योग्य आहे. आज ओला उबेर पहिली की आमची टॅक्सी पहिली. आज अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही पेशंट लोकांना, रुग्णांना, ऑफिस स्टाफला टॅक्सी सेवेनी पहिल्यांदा प्राधान्य दिलं आणि सेवा केलेली आहे. ओला उबेरनी किती वर्ष झाले, आज त्यांना परमिशन का दिली जाते? का गव्हर्नमेंट पैसे खातं की काय करतं की त्यांना टॅक्स जातो की डोनेशन केलं ओला उबेरने हे बातम्यांना डिक्लेअर झालेलं आहे. मग त्यांच्यामुळे त्यांना परमिशन दिली जाते आणि आम्हाला परमिशन नाकारली जाते. लॉकडाऊन अजून पूर्णपणे त्यांनी उठवलेलं नाही आहे आणि जर आम्ही रिक्षा बाहेर काढायचा प्रयत्न केला
तर सरकार आम्हाला फाईन लावते, 10,000 आम्हाला फाईन लावते, तुम्ही फाईन भरा अन्यथा तुम्ही तुमची रिक्षा आम्ही जप्त करणार किंवा तुम्ही ती तुम्ही कोर्टातून सोडून घ्या. रिक्षावाला बाहेर पडणार तर मग खाणार काय, त्याचं घर चालणार कसे? सरकार बोलते फक्त तांदूळ खा आणि घरात बसा, त्यावरती घर चालणार नाही. शाळावाले बोलतात की तुम्ही फी भरा तर तुमच्या पोराला आम्ही शाळेतून काढणार, सर्टिफिकेट द्यायला तयार नाही आहेत. आमचे बँकेवाले फोन करतात की तुम्ही EMI भरा, आम्हाला सारखे फोन करतात, आम्हाला शिव्या घालतात, तुम्ही EMI नाही भरले तर तुम्हाला ऑटो उठा के लगे जायगा. मग जर आमचं एकमेव कमवायचं साधन जर उठून घेऊन गेले तर आमचं होणार काय? ह्याची जबाबदारी घेणार कोण? उद्धव ठाकरे घेणार की मोदी घेणार? काय करणार आम्ही? लॉकडाऊन आता म्हणजे जसं आम्हाला लॉकडाऊन स्टील केलं त्याच्यानंतर आम्हाला धंदा पाणीच नाही आहे आणि परत त्याच्यामध्ये आम्हाला एक पॅसेंजर न्यायचं किंवा दोन न्यायचं, तिसरा न्याला तर आम्हाला फोटो काढतात, गाडी रिक्षा जमा करतात, मग त्याच्यावरती आम्हाला हो म्हणून भरमसाठ फाईन लावतात आणि डायरेक्ट सीलच करतात आमची रिक्षा. ते चुकीचं आहे ना, कारण आता एक तर भाडा नाही, काय नाही, धंदा होत नाही, काय नाही, खिशाला एकदम हे झाले, हालत खराब झाले. आम्हाला रिचार्ज करायला पण पैसे नसतात, औषध घ्यायला पण पैसे नाहीत आणि त्याच्यामध्ये आम्ही आता स्टील केल्या पण नंतर आम्ही रिक्षा गाडी काढायला गेलो धंदा करायला, धंदा पण होत नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला RTOवाले सतवतात, कधी पोलीसवाले सतवतात. आता आमची सरकारकडे एकच मागणी आहे की सरकारने आम्हाला परमिशन तरी द्यावी किंवा आमचे जे पासिंग गाड्यांच्या पासिंग आहेत त्याच्यात सवलत द्यावी, सगळ्या टॅक्स वगैरे माफ करावेत. आज दुसऱ्या राज्यांनी माफ केलेले आहेत, पंजाब म्हणा, आंध्र प्रदेश म्हणा, प्रत्येक टॅक्सीवाल्याला मदत केलेली आहे, पण आमच्या सरकारचं रिक्षा टॅक्सीवाल्यांचं विचारपूस पण केली जात नाही आहे कुठे. तर याच्यामध्ये आम्हाला तुम्ही पर्याय द्यावा सरकारने की आम्ही जागायचं की मरायचं. घरात बसलो तरी मरणार, गाडीवर आलो तरी मरणार आम्ही लोक. या महाराष्ट्र सरकार असो या केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, त्यांनी आमच्या खात्यांमध्ये रिक्षा परमिट चालक आहे त्यांच्या खात्यामध्ये किंवा रिक्षावाले चालक आहेत त्यांच्या खात्यामध्ये काहीतरी बँकेमध्ये अमाऊंट टाकायला पाहिजे, 5,000 किंवा 10,000 तरी टाकायला, त्या हिशोबाने आमचं कर्ज जाईल. मुंबईची जर आपण गोष्ट करू तर मुंबईमध्ये साधारणतः 3.5 लाखहून अधिक ऑटो रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक काय, यांच्या कुटुंबाचं काय, हा प्रश्न आहे. आम्ही आता एक टास्क फोर्स बनवला गेला, फार उशिरा बनवली गेली पण टास्क फोर्स बनवली गेली ट्रान्सपोर्टची. त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली आहे, परत एकदा मागणी, कारण की एप्रिलपासूनच मागण्या सुरू आहेत आणि त्याच्यात परत आम्ही मागणी केलेली आहे की जो कालावधी आहे लॉकडाऊनचा त्या कालावधीमध्ये प्रत्येक महिन्याचे म्हणजे दरमहा 10,000 रुपये रिक्षा चालकांना दिले गेले पाहिजेत. येणारा काळसुद्धा अजून कठीण होणार आहे आणि या काळामध्ये त्यांनी त्याचं कर्ज कसं फेडायचं, रिक्षासाठी घेतलेले कर्ज कसं फेडायचं, पैसे तर बिलकुल नाही आहेत, जे होते ते संपलेले आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने रिक्षा चालकाने रिक्षा खरेदी करण्यासाठी जो कर्ज घेतलेला आहे तो व्याजासकट माफ केला पाहिजे, ही मागणी आहे. हल्लीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात रिक्षा जप्त केले गेलेले आहेत, त्यांना दंड आकारले गेलेले आहेत, तर या जप्त केलेल्या रिक्षा तातडीने सोडण्यात यावे, आकारलेला दंड परत देण्यात यावा, ई चलन जर केले असेल तर ई चलन रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली गेलेली आहे. आणि जे कोण रिक्षा चालक ज्यांनी दुर्दैवाने आत्महत्या केलेली आहे या सर्व परिस्थितीच्या बघताना, त्यांच्या कुटुंबाला 10,00,000 रुपये सरकारने मदत करावी, अशी आमची मागणी आहे. टॅक्सी रिक्षा चालकांच्या या व्यथेची दखल राज्य सरकारकडून घेतली जाईल हीच अपेक्षा.